नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये त्रिकोण कसे मोजायचे हे ट्रिकसह पाच सेकंदामध्ये पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ख आकृतीत किती त्रिकोण आहेत ही आकृती पहा आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत अतिशय साधे आणि सोपे आहेत या मुलांना पहा या आकृतीचे त्रिकोण मोजत असताना आपण प्रत्यक्ष मोजूया कशा पद्धतीने आपल्याला पाहता येतील एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे एक आणि हा एक सहा असे एकूण किती त्रिकोण आहेत सहा मग आपल्या लक्षात येत असेल पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा असे एकूण या ठिकाणी किती त्रिकोण आहेत सहा मग आपण इथे घेतले सहा अधिक हा एक मोठा त्रिकोण आणि दुसरा हा एक त्रिकोण म्हणजे किती झाले ते दोन म्हणजे या आकृतीमध्ये असणारे एकूण त्रिकोण किती असणार आहेत आठ म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन आकृती पहा कशा पद्धतीने आपण ह्याचे त्रिकोण काढलेत एक लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा त्रिकोण छोटे आणि पहा या ठिकाणून असा एक त्रिकोण हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो असे दोन सहा दोन आठ म्हणून या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक दोन चला मुलांनो पुढील आकृती पाहूया ही एक आकृती पहा मुलांनो एकूण किती त्रिकोण आहेत ते सांगा मग पहा ही आकृती पहा आणि ही आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत याची साधी सुपी ट्रिक्स मुलांनो काय एक दोन तीन चार आणि पाच हे जे छोटे छोटे जे पाच त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये क्रमांक टाकून घ्या एक दोन तीन चार पाच असे क्रमांक टाका असे हे किती झाले छोटे पाच त्रिकोण अधिक आपण पाहणार आहोत काय की आपल्याला हे छोटे आपण पाच त्रिकोण पाहिले त्यानंतर आपण एक पाहणार आहोत की काय या ठिकाणी जर शिरोबिंदू घेतला त्रिकोणाचा तर हिथून तयार होणारा हा एक त्रिकोण बरोबर आहे पुन्हा ह्या ठिकाणी त्रिकोणाचा एक शिरोबिंदू घेतला तर ह्याच्यावरून हा एक तयार होणारा त्रिकोण त्या ठिकाणी हा एक शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी असा तयार होणारा हा एक त्रिकोण या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण आणि या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण अशी एकूण किती एक दोन तीन चार आणि पाच शिरोबिंदूपासून तयार होणारे किती त्रिकोण पाच म्हणजे या आकृतीमध्ये एक लहान पाच लहान हे एक पाच त्रिकोण त्याच्यामध्ये आपण क्रमांक लिहिलेला आहेत आणि ह्या एक शिरोबिंदू घेतल्यानंतर ते यापासून तयार होणारे पाच त्रिकोण असे कोणी आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होणार आहेत दहा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक मुलांना अशा पद्धतीच्या आकृती परीक्षेला येतेच बऱ्याच वेळा ही आकृती शिष्यवर्ती असेल स्पर्धा परीक्षेला आहे त्या ठिकाणी विचारलेले आहे हे सोडवताना एक लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच असे क्रमांक द्या त्यानंतर या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण यापासून तयार होणारा हा एक त्रिकोण असे पाच श्रोधबिंदूपासून पाच त्रिकोण तयार होतात म्हणजे पाच आणि पाच बरोबर दहा त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक किती एक चला मुलांनो पुढील आकृती आपण पाहणार आहोत चला मित्रांनो ही आकृती पहा दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तर मुलांनो पाहूया आपण या कृतीमधले एक प्रत्यक्ष त्रिकोण मोजूया एक ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल अतिशय सोपी असणारी आयडिया ट्रिक्स या कृतीमध्ये दे आपण देत आहोत की पहा या ठिकाणी पहा या रेषेमुळं या ठिकाणी तयार होणारे हे जे कोण आहेत पहा एक दोन आणि हा एक पूर्ण तीन हिथून जर आपण या ठिकाणी तयार होणारे कोण जर पाहिले तर किती होतात तीन एक म्हणजे हा एक कोण हा एक कोण दोन आणि पूर्ण तीन त्यामुळे या रेषेमुळे तयार होणारे हित देखील किती कोण तयार होतात तीन पुन्हा या रेषेमुळे तयार होणारे हित किती देखील कोण तयार होतात त्रिकोण तीन लक्षात आलं या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन म्हणजे तीन तीन आणि तीन सहा तीन नऊ हे लक्षात आलं मुलांना आता पहा या पूर्ण रेषेमुळे तयार होणारे कोणते त्रिको त्रिकोण तयार त्रिकु, होत आहेत एक आणि दोन किती तयार झाले दोन हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण या रेषेमुळं त्यानंतर या रेषेमुळे तयार होणारी हा आणि हा म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार होत आहेत या रेषेमुळे तयार होणारे हा ने हा असे तर दोन त्रिकोण तयार होत आहेत म्हणजे दोन दोन चार आणि दोन सहा किती त्रिकोण झाले सहा आणि हा पूर्ण एक त्रिकोण म्हणजे असे एकूण किती हा एक म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होत आहेत मुलांनो पहा नऊ सहा पंधरा आणि एक सोळा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण सोळा त्रिकोण तयार होत आहेत यामुळे तीन यामुळे तीन यामुळे तीन ह्या पूर्ण रेषेमुळे दोन ह्यामुळे दोन या रेषेमुळे दोन आणि ह्या पूर्ण एक त्रिकोण असे नऊ सहा आणि एक असे एकूण सोळा या आकृतीमध्ये तयार होत आहेत चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती आकृती पहा आणि या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या अतिशय साधे सोपी ट्रिक्स मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही हे त्रिकोण मोजणे या व्हिडिओमध्ये देखील अशा पद्धतीच्या आकृत्या मी दिलेल्या होत्या त्यानुसार आपल्याला हा हे उदाहरण सोडवता येईल पहा यामधील जे पहिल्या आतली बाजू आहे त्याचं आपण मोजमाप करूया एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे या ठिकाणी जे मोजलेले आपण अंक आहेत किती आहेत सहा या सहाची दुप्पट करा किती येते बारा म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बारा हे तर आपल्याला समजलं त्यानंतर ही आकृती पाहणार आहोत आपण या रेषेमुळं एक दोन आणि हा एक तीन असे इथे तीन त्रिकोण तयार होतात याच पद्धतीनं इथं देखील तीन त्र त्रिकोण तयार होतात या ठिकाणी देखील तीन त्रिकोण तयार होतात आणि या ठिकाणी देखील तीन त्रिकोण तयार होतात कसे या कृतीमुळे बघा हा एक त्रिकोण तयार झाला हा एक त्रिकोण तयार झाला असे दोन आणि हा पूर्ण एक असे तीन म्हणजे या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी तीन 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 सहा अं तीन नऊ तीन बारा असे एकूण बारा त्रिकोण तयार होतील म्हणजे हे, हे तीन हे तीन हे तीन आणि हे तीन आणि मधल्या आकृतीचे किती बारा बाहेरच्या त्रिकोणांचे किती एकूण त्रिकोण बारा असे एकूण बारा बारा चोवीस त्रिकोण तयार होतील त्यानंतर आपल्याला या आकृतीमध्ये आणखी काही त्रिकोण तयार होणार आहेत ते त्रिकोण म्हणजे कुठला हा शिरोबिंदू आपण घेतला तर पहा मुलांना हा एक त्रिकोण तयार होतो या ठिकाणी आपण शिरोबिंदू घेतला तर मुलांनो हा एक त्रिकोण तयार होतो या ठिकाणी एक शिरोबिंदू घेतला तर पहा मुलांनो असा एक त्रिकोण तयार होतो आणि या ठिकाणी शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी असा एक त्रिकोण तयार होतो म्हणजे एक दोन तीन आणि चार असे एक दोन तीन चार असे चार त्रिकोण ह्या शिरोबिंदूपाशी तयार होतात म्हणजे आतल्या आकृतीमधले बारा बाहेरचे हे बारा त्रिकोण आणि या शिरोबिंदूपासून पासून तयार होणारे असे एकूण चार त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये बारा बारा चोवीस आणि हे चार अठ्ठावीस त्रिकोण तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार कशा पद्धतीने सोडवलं लक्षात आलं आतल्या आकृतीचे काय करा क्रमांक द्या त्याची दुप्पट करा बारा या आकृतीचे तीन या आकृतीचे तीन याचे तीन याचे तीन एकूण बारा आणि ह्या शिरोबिंदूपासून तयार होणारे चार असे बारा बारा चोवीस संचार अठ्ठावीस त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक येतो चार चला मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ही आकृती पहा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत म्हणजे आपल्या लक्षात आलेला असेल जो काय आपण पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे काढण्यासाठी आपण सर्वप्रथम याच्यामध्ये असणारे त्रिकोण काढूया एक दोन तीन चार म्हणजे या चारची दुप्पट केली किती येते आठ त्यानंतर आपण पाहणार आहोत ही आकृती एक दोन तीन चार या चारची दुप्पट केली किती आली आठ मुलांना समजलं की इथून वरची जी आकृती आहे त्याच्यामध्ये आठ त्रिकोण होतात आणि इथून खाली जी आकृती आहे इथपर्यंत याच्यामध्ये आठ त्रिकोण तयार होतात हे समजलं असेल तुम्हाला त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काय की या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण जर आपण पाहिले तर पहा याच्यामुळं एक दोन आणि हा पूर्ण एका शीत या ठिकाणी तीन त्रिकोण तयार होतात आणि या ठिकाणी देखील किती त्रिकोण तयार होतात तीन म्हणून अधिक तीन आणि अधिक तीन मग पहा किती झाले ह्या सर्व यांचा जर विचार केला आपण तर आकृतीमध्ये तयार होणारे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणांचं जर आपण मोजमाप केलं तर तयार होणारे त्रिकोण किती आहेत ते पहा मुलांनो मग आपल्या लक्षात आलेलं असेल की या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एक एक त्रिकोण तयार होतो पहा तो कोणता या शिरोबिंदूपाशी तयार होणारा एखादा त्रिकोण आहे का या शिरोबिंदूपाशी तयार होणारा त्रिकोण या शिरोबिंदूपाशी तयार होणारा म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा या सहा शिरोबिंदूपाशी सहा त्रिकोण तयार होतात म्हणजे आधी किती आले सहा म्हणजे एकूण या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत आठ आठ सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि शिरोबिंदूपासून तयार होणारे सहा म्हणजे या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण त्रिकोण किती आहेत अठ्ठावीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन कशा पद्धतीने आहे पहा मुलांना सर्वप्रथम आपण ही आकृती घेतली एक दोन तीन चार क्रमांक दिले या ची दुप्पट किती आली आठ त्याच्यानंतर आपण एक दोन तीन चार क्रमांक दिले या ची दुप्पट किती आली आठ म्हणजे ह्या दोन्ही आकृतीमध्ये एकूण सोळा त्रिकोण तयार झाले त्यानंतर बाहेरच्या बाजूचे तीन त्रिकोण या बाजूचे तीन त्रिकोण त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा हा एक त्रिकोण या ठिकाणी शिरोबिंदू घेतल्यानंतर तयार होणारे त्रिकोण या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी असे एकूण किती त्रिकोण तयार झाले सहा म्हणून या आकृतीमध्ये एकूण अठ्ठावीस त्रिकोन आहेत चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत एक चार पर्याय दिलेले आहेत आता ही आकृती पहा अतिशय सोपी असणारी ही आकृती या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण किती त्रिकोण आहेत हे जर काढायचं असेल तर सर्वप्रथम आपण हे काम करूया एक दोन तीन चार किती चार या आकृतीमध्ये होणारे त्रिकोण या सर्वांची किती आहेत एक दोन तीन चार या चारची दुप्पट करा किती येते आठ या चारची दुप्पट केली किती येते आठ म्हणजे या आकृतीमध्ये आतल्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार याची चारची दुप्पट आठ म्हणजे या आकृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण तयार होतात किंवा आठ त्रिकोण आहेत त्यानंतर आपण बाजूंचे बा बाजूंचा विचार करूया की या एक दोन आणि हा एक तीन असे या ठिकाणी या रेषेमुळे तयार होणारे तीन त्रिकोण आहेत याही ठिकाणी तयार होणारे तीन याही ठिकाणी तीन याही ठिकाणी तीन म्हणजे तीन तीन सहा अंतिम नऊ तीन बारा म्हणजे एकूण किती झाले एक दोन तीन चार चारशे दुप्पट आठ म्हणजे आतमध्ये असणारे एकूण आठ त्रिकोण या ठिकाणचे तीन या ठिकाणचे तीन या ठिकाणचे तीन आणि या ठिकाणचे म्हणजे चारही बाजूचे एकूण बारा त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असणार आहेत वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक पहा मुलांना कशा पद्धतीने सोडवलं पहिल्यांदा आतल्या आकृतीला क्रमांक दिले आणि त्याची दुप्पट केली म्हणजे आतल्या आकृतीचे एकूण त्रिकोण मिळाले आणि बाजूच्या बाजू बाजूचे कोपऱ्याच्या त्रिकोण होता तीन आणि चारही बाजूचे किती झाले बारा असे एकूण बारा आणि हे आठ वीस त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात पुन्हा एक या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे या आकृतीत किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत याची साधे आणि सोपे आयडिया काय याला क्रमांक द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती नऊ या सर्व आकृतीला काय करा क्रमांक द्या आणि क्रमांक दिल्यानंतर नऊचे किती आले नऊ त्याची दुप्पट करा किती येते अठरा या अठरामधून पाच वजा करा किती वजा करायचे पाच अंक एकूण किती छोटे छोटे त्रिकोण आहेत नऊ त्या नऊची काय करा दुप्पट करा किती आले अठरा या अठरामधून किती वजा करा पाच किती शिल्लक राहिलं तेरा म्हणजे या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या किती आहे तेरा असं कितीही मोठं गणित दिलेलं असेल समजा या ठिकाणी आणखी एक खाली वाढवलं असतं तर त्याची दुप्पट करा आणि त्याच्यातून पाच वजा करा म्हणजे येणारे जे त्रिकोण आहेत ते किती असणार आहेत या आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे येणार आहेत परंतु या आकृतीमध्ये एकूण किती आहेत एक ते नऊ त्याची दुप्पट केली किती आली अठरा अठरामधून पाच गेलं खाली किती राहिले तेरा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण तेरा त्रिकोण आहेत म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन मुलांनो आत्तापर्यंत जे काही तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील ते सर्व व्हिडिओ आपल्याला मैत्री मॅथ्स नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनलवर आपल्याला पाहता येईल मैत्री मॅथ्स चॅनलवरती शिष्यवर्तीसाठी स्पर्धा परीक्षा नवोदय परीक्षा आणि सर्व काही स्पर्धा परीक्षा आहेत एम टी एस असेल एन टी एस असेल यासाठी अनेक व्हिडिओ दिलेले आहेत सोप्या साध्या सोप्या ट्रिक्स दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एक नामांकित चॅनल म्हणून माझ्या चॅनलकडे पाहिलं जातं जर कुणी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो मुलांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये काय व्हा सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद